आपण सांगितलं नफा तोटा म्हणतात, प्रॉफिट आणि लॉस हा घटक पाहू. मला तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 133 वर प्रॉफिट आणि लॉस हा घटक दिलेला आहे. तर नफा आणि तोटा, नफा म्हणजे काय? फायदा म्हणजेच प्रॉफिट. आणि तोटा म्हणजे काय? लॉस, नुकसान. प्रॉफिट आणि लॉस म्हणजे जर समजा नफा झाला तर त्याला आपण काय म्हणतो? फायदा झाला. आणि जर आपला तोटा झाला तर काय झालं? नुकसान झालं, नुकसान झालं. बरं, हे सगळं होण्यासाठी आपल्याला काय करावा लागतो? व्यवहार. व्यवहार केल्याशिवाय फायदा किंवा नुकसान होणार नाही, प्रॉफिट किंवा लॉस होणार नाही, नफा किंवा तोटा होणार नाही. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावा लागतो? व्यवहार. आता व्यवहार म्हणजे काय? तर देवाणघेवाण, मग ती पैशांची असू शकते, वस्तूंची असू शकते, इतर कुठल्याही गोष्टीचे असू शकते, परंतु देवाणघेवाण करणे, व्यवहार करणे म्हणजे देवाणघेवाण करणे. समजा समजा हिच्याकडून मी हा पेन घेतला, हिच्याकडून हा पेन घेतला, असा पेन समजा जर तिने दुकानातून आणला असला, हा पेन आता दुकानातूनच तिने आणलेला आहे, चोरून थोडं आणलेला, दुकानातून आणला, याची किंमत किती होती? पाच रुपये. याची किंमत होती 5 रुपये. तो तिने दुकानात जाऊन आणलाय, दुकानात जाण्यासाठी तिला भोकर धरला जावं लागलं, पण ती तिच्या कामानिमित्त गेली, तरी पण त्याच्यासाठी या किंमतीवर तिथून आणण्याचा काही खर्च झाला, है ना? म्हणजे पेनाची किंमत 5 रुपये, तो घरी येईपर्यंत त्यांच्याकडे समजा दुकान आहे, त्यांच्या दुकानात येईपर्यंत 2 रुपये खर्च झाला, म्हणजे त्यांच्या तिच्या खिशातले किती पैसे गेले? 7 रुपये. मग या पेनावर जर फायदा व्हायचा असेल, नफा मिळवायचा असेल, प्रॉफिट घ्यायचा असेल, तर हा पेन 6 रुपयाला विकून चालेल का? जर 6 रुपयाला विकला तर काय होणार आहे? तोटा होणार आहे, नुकसान होणार आहे. पण जर समजा हा पेन 7 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकला तर त्याच्यावर काय होणार आहे? नफा होणार आहे. परंतु मग नफा किंवा तोटा मिळवण्यासाठी तिला पेन खरेदी करावा लागला, खरेदी करून तो विकावा लागला, म्हणजे खरेदी करणे आणि विक्री करणे याला म्हणायचं व्यवहार. मग तिला जर तो पेन मला 7 ला खरेदी केलेला पेन मला जर 8 रुपयाला विकला तर तिला काय झाला? 1 रुपया नफा झाला. त्याची विक्री किंमत काय झाली? 8 रुपये. विक्री किंमत काय झाली? 8 रुपये. खरेदी किंमत, मूळ खरेदी किंमत किती होती दुकानातून? 5 रुपये. तो पेन हिच्या दुकानात आलेपर्यंत खर्च किती झाला? 2 रुपये. म्हणजे त्याची मग एकूण खरेदी किंमत किती झाली? 7 रुपये. आणि 7 रुपयाचा पेन तिने कितीला विकला? 8 रुपयाला. म्हणजे तिला झाला 1 रुपया नफा. नफा 1 रुपया, विक्री किंमत 8 रुपये आणि खरेदी किंमत 7 रुपये. मग ती वस्तू थोडक्यात काय? आपण घेतलेली वस्तू विकेपर्यंत, विक्री होऊन त्या विक्रीचा पैसा आपल्या जवळ येईपर्यंत जो काही खर्च होतो ते सगळं खरेदी किमतीमध्ये टाकावं लागतं. ते सगळं खरेदी किमतीमध्ये टाकावं लागतं, त्याला म्हणायचं मग खरेदी किंमत. ती खरेदी किंमत पूर्णपणे आपल्या खिशातून गेलेली असते आणि मग त्याला विक्रीवर जो पैसा मिळतो तो कमी असेल तर नुकसान होतोय, लॉस होतोय, तोटा होतोय. जर ती विक्री किंमत आपल्या खिशातून गेलेल्या पैशापेक्षा जास्त असेल तर तो शिल्लकचा जो झाला, आपल्या खिशातून जेवढा गेला त्याच्यापेक्षा जास्त जो आला तो म्हणजे नफा, फायदा, प्रॉफिट. आता एखादं उदाहरण आपण घेऊ. एक उदाहरण सांग. समजा कुठे आहे?
हमीद भाईंनी 2000 रुपयांची केळी विकत घेतली व ती सर्व केळी 1890 रुपयास विकली. तर या व्यवहारात त्याला हमीद भाईंना नफा झाला की तोटा झाला? मला जरा गरीब वाचून दाखव. हमीद भाईंनी किती 2000 रुपयांची केळी विकत घेतली व ती जेवढी घेतली तेवढी म्हणजे सर्व केळी किती 1890 रुपयास विकली. तर या व्यवहारात मग आम्ही काय सांगितलं होतं, खरेदी विक्री करण्यासाठी काय करावा लागतो? या व्यवहारात हमीद भाईंना म्हणजे त्यांना हमीद भाईंना नफा झाला की तोटा झाला? नफा झाला की तोटा हे शोधा. बघा हमीद भाईने काय केलं, 2000 रुपये खर्च केले, स्वतःच्या खिशातले किती रुपये गेले 2000. ती केळी विकत घेतली, त्यांनी मध्ये काय त्यांना खर्च झाला का त्याच्यावर? नाही. हमीद भाईने ती केळी 2000 रुपयाला विकत घेतली आणि ती घेतलेली सर्व केळी 1890 रुपयाला विकली. आता पहिली गोष्ट घेतली कितीला? 2000 रुपये. काय झाली 2000 रुपये? काय झाली? खरेदी किंमत. 2000 रुपये म्हणजे खरेदी किंमत. आपण आता उत्तर सोडवायला सुरुवात केली आहे. खरेदी किंमत बरोबर 2000 रुपये असे निकाचे. 2000 रुपये झाली खरेदी किंमत. त्याच्यानंतर विक्री किंमत. आता ही विकली का म्हणजे ही विकलेली किंमत म्हणजे कोणती किंमत? विक्री किंमत. विक्री किंमत किती झाली? 1890 रुपये. आता मला सांगा 2000 मोठे का 1890 जास्त? 2000 रुपये कसे आहे मोठे, म्हणजे त्याने जास्त किमतीला ते विकत घेतले परंतु विकताना कमी किमतीला विकले. नफा झाला असेल का तोटा झाला असेल? तोटा. तोटा बरोबर जरी पाहिलं आपण सलग सारखं म्हणजे सलग आपण नुसतं पाहता क्षणी आपल्याला समजतं की याला तोटा झाला. बरोबर आहे ना? कारण खिशातून पैसा जास्त गेला होता का कमी गेला होता? जास्त गेला होता. जास्त जाऊन जर येताना कमी आला तर तोटा झाला. मग तोटा झाला परंतु तोट्याचं सूत्र एक आहे. तोट्याचं सूत्र काय आहे बघा, खरेदी आणि विक्री सूत्र आपल्याला काय काढता येतं? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत हे झालं तोट्याचं सूत्र. बस या सूत्रात किमती टाका. सूत्र ध्यानात ठेवायची पुन्हा. याच्यात किमती टाकायच्या. तोटा झाला. तोटा बरोबर काय खरेदी किंमत किती आहे? 2000 रुपये. विक्री किंमत किती आहे? 1890. आपण याला इथे आडव्या पद्धतीत पण मांडू शकतो आणि उभ्या पद्धतीत पण मांडू शकतो. आपण काय करू लगेच त्याला उभ्या पद्धतीत मांडून घेऊ. 1890 रुपये आहे वजा बाकी करा म्हणजे आपल्याला काढता येईल किंमत. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिला,
या शून्यातून नऊ जात नाही. मग या दोनाकडून जर आपण हातचे घेतले तर शॉर्टकट मेथड काय आहे, या शून्याच्या ठिकाणी काय राहणार आहे नऊ आणि इथे काय होणार आहे दहा आणि इथे काय राहील एक. हे दहा कुठून झाले, एक इकडचा आपण कॅरीला घेतलेला हातचा आणि हा एक शून्य गेला वर. आता दहा मधून नऊ गेले, दहातून नऊ गेले किती राहिला एक, या नावातून आठ गेले एक आणि एकातून एक गेला शून्य. शून्य इथे नाही गेला तरी चालतो, म्हणजे हा झाला त्याचा तोटा. नफा कुठे जातो, तोटा झाला. म्हणून मग उत्तरात काय राहील, म्हणून हमीद भाईंना असं लिहायला लागेल ते हमीद भाईंना एकशे दहा रुपये तोटा झाला. ठीक आहे, असं त्याचं